थोडक्यात फायझर आणि अॅस्ट्राझेनेकाच्या लसींचा एक डोस 60% परिणामकारक असल्याचा अभ्यासातून समोर आलाय. या लसींचा एक डोस 65 वर्षांवरील नागरिकांमध्ये कोविड संक्रमण रोखण्यात 60% प्रभावी आहे असा अहवाल ब्रिटनमधील विद्यापीठातील संशोधकांनी लॅन्सेट इन्फेक्शियस डिसीज या जर्नलमध्ये प्रकाशित केलाय. मात्र कोरोनाचा डेल्टा प्लस व्हॅरियंट विकसित होण्यापूर्वीचा हा अभ्यास आहे. मर्सर कॉस्ट ऑफ लिव्हिंगनं जगातील सर्वात महागड्या 209 शहरांची यादी जारी केली आहे. यात मुंबई कामगारांसाठी देशातील सर्वात महागडं शहर आहे, तर जगात मुंबईचा 78वा क्रमांक लागतो. भारतीय रुपयाचे अवमूल्यन हे यामागचं कारण सांगितलं गेलंय. सध्या फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटरवर फेक अकाउंटचं प्रमाण वाढलंय. अनेक जण फॉलोअर्स वाढवण्यासाठी आपल्या अकाउंटवर बड्या व्यक्तींच्या फोटोचा वापर करू लागलेत. यासंदर्भात संबंधित व्यक्तींना तक्रार केल्यास 24 तासात असे फेक अकाउंट्स बंद करणं बंधनकारक असणार आहे. यासंदर्भात केंद्रानं नवी नियमावली तयार केली आहे. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस आणि भाजपमधलं राजकीय वैर कोणत्या टोकाला गेले याचा नमुना बीरभूममध्ये पाहायला मिळाला. इथले तृणमूलच्या स्थानिक नेत्यांनी शुद्धीकरण सोहळा पार पाडला. निवडणुकीआधी भाजपात गेलेल्या कार्यकर्त्यांनी निवडणुकीनंतर घरवापसी केली. त्या कार्यकर्त्यांचं शुद्धीकरण करण्यात आलं, तेही चक्क सॅनिटायझर फवारून. बीडमधल्या माजल गावात जिल्हाध्यक्षपदाच्या निवडीवरून भर रस्त्यात शिवसैनिकांची फ्री स्टाईल हाणामारी झाली. शिवसेनेचे माजलगाव शहराचे शहराध्यक्ष धनंजय सोळंके यांना पट्ट्यानं जबर मारहाण करण्यात आली. नवीन जिल्हाध्यक्ष अप्पासाहेब जाधव यांची गाडी अडवल्यानं सोळंकेंच्या गटाबरोबर जाधवांच्या गटाचा राडा झाला. वाशिम जिल्ह्यातील मानोरा, मंगळूरपीर, मालेगाव आणि रिसोड या शहरांचं ग्रामीण भागातही पाऊस होत असल्यानं खरीपातील पिकांना नवसंजीवनी मिळाली. पिकं चांगलीच भरल्यानं बळीराजा सुखावलाय. सोबतच धरणांच्या पाणी पातळीतही वाढ होतीये. त्यामुळे जलयुक्त शिवार आणि सुजलाम सुफलाम अभियानाच्या माध्यमातून जिल्ह्यात खोदण्यात आलेली शेततळं, नाले आदींमध्ये पाणी साठवण होतीये. भंडारा जिल्ह्याच्या मोहाडी तालुक्यातील हरदोली झंजाळी या ग्रामपंचायतीनं वारंवार आवाहन करूनही गावात 9 लाख रुपयांचा कर थकीत होता. त्यामुळे आता गावात जे नागरिक घराचे कर नियमित भरतील त्यांना वर्षभर मोफत दळण दळून मिळेल अशी शक्कल लढवण्यात आली आणि आतापर्यंत ग्रामपंचायतीच्या तिजोरीत 6,27,000 रुपयांची भर पडली देखील. छत्रपतींचा विचार म्हणजे घराच्या अंगणात किंवा सोसायटीच्या आवारात वटपौर्णिमा साजरी करावी यासाठी देहूत काही सत्यवान सावित्रींच्या मदतीला धावून आले. देहूत लता फाउंडेशनकडून प्रत्येक सोसायटीत जाऊन वडाच्या झाडाचं महत्व पटवून आपल्या परिसरात वृक्षारोपण करण्याचा संदेश देण्यात आला. यावेळी महिलांनी वटसावित्रीची पूजा करून जिम्मा फुगडी घेण्याचा आनंद घेऊन जागोजागी वृक्षारोपण केलं. जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयातल्या महिला अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी खाकी वर्दीतच वटपौर्णिमेची पूजा करत वटपौर्णिमा साजरी केली. कर्तव्याला प्राधान्य देत या पोलीस अधिकाऱ्यांनी वडाची अशी पूजा केली. सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर येथील मुक्तांगण प्ले स्कूलतर्फे 100 वडाच्या रोपांचं वाटप करण्यात आलं. घरातच वडाच्या रोपाची पूजा करावी, वाटप केलेल्या रोपाचं योग्य संगोपन करून वृक्ष लागवडीसाठी प्रयत्न करावेत असं आवाहन करण्यात आलं. सातारा जिल्ह्यात पाचवड परिसरात तब्बल 400 वर्षांहून अधिक वयाचं वडाचं झाड आहे. मसवे या गावात हे वडाचं झाड आहे. हे झाड आणि हा परिसर वन विभागाच्या अखत्यारीत आहे. या झाडाच्या असंख्य पारंब्या लुंबून थेट जमिनीत आल्या आहेत. या पारंब्यांचीही नवं खोडं तयार झालेली आहे, त्यामुळे या झाडाचा मोठा घेर झाला आहे. सह्याद्रीची उंची म्हणजे